नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी मेघना तुमचं स्वागत करते. मित्रमैत्रिणींनो, आपल्याला युट्यूब हे वेबसाईट माहीत असेलच. आपल्या स्मार्टफोनमध्ये युट्यूबची ऍप सुद्धा असते. वेगवेगळे माहितीपट, लघुपट, चित्रपट, गाणी, नवीन मूवीजचे ट्रेलर्स वगैरे असे जगभरातले लाखो व्हिडिओज आपल्याला बसल्या बसल्या युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आपण मुख्यत्वे युट्यूबकडे एक करमणुकीचं साधन म्हणून पाहतो, पण हेच साधन किती प्रभावी आहे हे आपल्याला काही दुर्मिळ आणि आश्चर्यचकित करणारे व्हिडिओज पाहायला मिळाल्यावर कळतं. असे व्हिडिओज आपण पटकन इतरांसोबत शेअर सुद्धा करतो. युट्यूब हे जसं आपली करमणूक करतं, तसंच जगभरातली वेगवेगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायचं कामही करतं. तसंच आपणही एखादा व्हिडिओ जगातल्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचवू शकतो. आपल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात असेच काही हिरे लपले आहेत ज्यांना जगासमोर आणणं आवश्यक आहे. काही व्यक्ती ज्यांची मेहनत, ज्यांचं कर्तृत्व हे कौतुकास्पद असतं, पण त्यांना कधीच प्रसिद्धी मिळत नाही आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. अशा लोकांना युट्यूबच्या माध्यमातून आपल्या माहितीपटातून जगासमोर आणण्याचं काम करत आहेत संदीप यादव. आज आपल्या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्याकडून बरीच माहितीही जाणून घेणार आहोत. सर, तुमचं आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. सर, तुम्हाला हे डॉक्युमेंटरी बनवण्याची इन्स्पिरेशन मुळात कशी मिळाली? मुळात माझं बॅकग्राऊंड फिल्म मेकिंग आणि वेगवेगळी नाटकं पाहणं, पिक्चर बघणं, तर नेहमी आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करावं, वेगवेगळी लोक आणावं, त्यांच्या समोर काहीतरी मांडावं. तर आपण आता थोडंफार फिल्म मेकिंगचं बॅकग्राऊंड असल्यामुळे माध्यम थोडंफार लक्षात येत होतं. बरोबर. तर हे माध्यम आपण कुठल्या तऱ्हेनं मांडावं, तर जे आपले काही विषय आहेत, जे आपल्या मातीतील विषय आहेत, ते मांडावं. पण काय मांडावं? शॉर्ट फिल्म ठीक आहे, पण शॉर्ट फिल्मला एक लिमिट आहे, कारण तुम्ही पात्र रंगवून ते करत असता. बरोबर. म्हणून माहितीपट बनवूया वेगवेगळे, कारण खूप असे जगातले आपण माहितीपट पाहिले तर ते वेगवेगळ्या घटनांवर आधारित आहेत. बरोबर. पण आपल्या इकडचे माहितीपट म्हणजे खूप असे जेन्युइन, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकल आहेत, पण ते ग्लोबल हिरो होऊ शकतात अशी काही काही लोक आहेत. मग हे हिरो आणण्यासाठी काय करावं म्हणून हे डॉक्युमेंटरीचा प्रवास सुरू केला. चॅनल आहे सँडी आणि यादव. या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट सुद्धा लिहा. याचा लोगो आहे क्रिएट ओन मॅजिक, म्हणजे जे व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात राहून मॅजिक करतात त्यांच्याविषयी हे चॅनल आहे. आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे विषय करतो, डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म, कविता, म्हणजे त्याला बंधनं नाहीत. फिल्म करतो, छोट्या ऍड फिल्म करतो, तर त्या दृष्टीनं असं करतो. बर, ज्या कर्तबगार व्यक्तींबद्दल लोकांना फारशी माहिती नसते अशा व्यक्तींना समोर आणण्यासाठी तुम्ही डॉक्युमेंटरीज बनवता. बरोबर. तर अशा व्यक्तींबद्दल मुळात माहिती कशी गोळा करतात? माहिती म्हणजे मुळात आता तोही इंटरनेटच, इंटरनेटवर खूप काही लपलेलं आहे. आणि तुम्ही चर्चेतून, म्हणजे समोरच्या पर्सनला आवर्जून बोलणं, म्हणजे आपण म्हणतो काय, प्रत्येक ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणं, त्यातून माहिती भेटते. आणि खूप असे रेफरन्स पॉईंट असतात, म्हणजे तुम्ही एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेला तर तिथेही खूप रेफरन्स पॉईंट भेटतात. बरोबर. हा एक व्यक्ती आहे, तो व्यक्ती आहे, हे कर, ते कर. आणि महत्वाचा सगळा शोध घेणं, म्हणजे तुम्ही जिज्ञासा असेल तर खूप काही गोष्टी मिळतात. खरं. तर त्या गोष्टीनं कॉन्टॅक्ट मिळतात आणि कॉन्टॅक्ट आपलं जर काम जेन्युइन असेल तर लोक तयार होतात, त्याला काही अडचण नाही एवढं. खरंय. आणि तुमच्या डॉक्युमेंटरीजमध्ये तुम्ही कुस्तीविषयी बऱ्याच डॉक्युमेंटरी बनवल्या आहेत, तो विषय जास्त हाताळलाय, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? कुस्ती मुळात, कुस्ती हा विषय खूप ग्रामीण आणि खूप आपल्या मातीत रुळलेला, मातीपेक्षा मनात खूप रुळलेला आहे. आणि मी पहिल्यांदा किरण भगत यांची डॉक्युमेंटरी बनवली, त्याचा रिप्लाय खूप आला आणि मला, म्हणजे कुस्ती क्षेत्रातील लोक आहेत, ते म्हणले हा विषय सोडू नको, कारण कुस्तीला तू वेगवेगळे पैलू जर जगासमोर मांडत असेल तर तू टू बी कंटिन्यू कर. मग ठीक आहे, मी मांडायला सुरुवात केली. नंतर राहुल आवारे झाले, विजय चौधरी जे कॉमेंट्री करतात, शंकर पुजारी, ह्या सगळ्या लोकांवर बनवली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे खूप सारे अजून, म्हणजे ही सिरीज आपण, मी कंटिन्यू सुरू ठेवणार होतो, पण खूप आहेत. म्हणजे कुस्तीचं म्हटलं तर एवढं काही आपण त्यातून आपल्याला भेटू शकतं. हा विषय खूप मला आकर्षित करतो, स्पेशली कुस्ती सारखा विषय. हे मुळात महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ आहे. राईट. बरोबर. आणि मुलींच्या कुस्तीविषयी सुद्धा तुम्ही एक डॉक्युमेंटरी बनवली आहे. कौशल्य वाघ म्हणून एक रेसलर आहे. तर ऍक्च्युली कसं, आता मुलींना कुस्ती खेळायचं असेल तर त्यांना प्लॅटफॉर्म नाहीये, कुठे जाणार ते. बरोबर. मग त्याच्यासाठी
काहीतरी माहिती असावं. आता कसं युट्यूब हे माध्यम प्रभावी झालेलं आहे, पण ते माध्यम जर आपल्याला इझिली अवेलेबल असेल पण काय शोधायचं हेही महत्वाचं आहे. समजा एखाद्या मुलींना रेसलिंग करायची असेल तर तिने काय शोधावं, हा रेसलिंग मुलींच्या कशा चालतात ते तिला कम से कम माहिती तरी कळावी म्हणून ते बघितलं आणि त्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न केला. आणि ते साधारण मांडल्यानंतर मला अनेक मुलींच्या पालकांचे कॉल आले की नाही अरे वा की असं आहे, आम्हाला लक्षात आलं की त्या पद्धतीनं असतं, त्या सगळ्या गोष्टी त्यांना कळल्या कशा काय असतात. म्हणजे बऱ्याच जणांना याची माहिती होणं अजून बाकी आहे. बरोबर. मग कमीत कमी वेळात जास्तीत जास्त माहिती एका व्हिडिओमधून द्यावी लागते. मग ते तुम्ही कसं कव्हर करता? कसं म्हणजे सगळ्यात महत्वाचं त्याला दोन्ही, एक तर नरेशन आणि सगळ्यात महत्वाचं मी मानतो व्हिज्युअल लँग्वेज आहे, एक चित्रभाषा आहे. बरोबर. आणि चित्रभाषेला कुठली म्हणजे त्याला लँग्वेजच नसते आणि चित्रभाषा भरपूर काही सांगून जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचे जे आपले विषय असतात ना ते रिलेट करतात लोकांना, जास्त सांगायची गरज नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ जर मी मंगलाताईंची डॉक्युमेंटरी करत असेल, मी स्टेजच्या पाठीमागं काय, फक्त मी कॅमेरा पॅन केला ना सर्व काही कळून जातं, मला सांगायची गरज नसते. जिथं सांगायची गरज असेल तिथं मी नरेशन देतो की म्हणजे हा ह्या ह्या पद्धतीने ह्या गोष्टी आहेत, ह्या पद्धतीनं होतं. म्हणजे कमीत कमी शब्दात जास्त जास्त माहिती सांगता येतं. म्हणजे याचं स्क्रिप्ट रायटिंग म्हणा, डिरेक्शन म्हणा, हे सगळं तुम्हीच करता? मीच करतो. मग हे जी लोक आहेत त्यांना सवय नसते कॅमेरा पुढे यायची, मग त्यासाठी तुम्ही त्यांना कसं तयार करता किंवा त्यांच्या नकळत एखादा शॉट घेणं म्हणा? नकळत तर घेणं असतं आणि सगळ्यात महत्वाचं एक मैत्रीचं नातं तयार करणं, त्यांच्याबरोबर जाऊन दोन दिवस भेटणं बोलणं आणि त्यांचं होणं काय म्हणजे वेळापुरतं त्यांचं होणं. उदाहरणार्थ बैलगाड्यांसारखा विषय असेल तर काही काही अशा लोकांनी कॅमेराही पाहिला नव्हता, मग त्यांना त्यांच्या लेवलनं म्हणजे त्यांच्या पद्धतीनं समजावणं इम्पॉर्टंट असतं की बाबा आहे त्या पद्धतीनं आहे. आपला सगळा टोन म्हणजे काही काही भीती असते की नाही का खूप असं आहे मुंबईत आहे ते, मग त्यांच्या पद्धतीनं आपण बोललो की ती खूप रिलेट होतात. बरोबर. आणि ते खूप कॉन्टिन्युअसली बोलतात आणि ते त्यांचं बोलणं अतिशय खरं असतं आणि ते तेवढ्याच ताकदीनं भेटतं. खरंय. तुमच्या डॉक्युमेंटरीच्या मराठीतून असल्या तरी तिला जगभरातून व्ह्यूज मिळतात आणि बऱ्याच प्रतिक्रियाही मिळतात जगभरातून, त्याबद्दल काय सांगाल? आता तोच प्रश्नाचं उत्तर मी देईन की मुळात व्हिज्युअल एक भाषा आहे जगात कोणतीही भाषा. म्हणजे एखादा पर्सन रडला तर तो जपानी माणूसही रडतच असतो, महाराष्ट्रीय माणूसही रडतच असतो, ती एक भाषा आहे, त्याला म्हणजे बॅरियर नाहीये. जर आपण कुठल्या एक चित्रभाषा ही वैश्विक भाषा आहे, त्यामुळं जगातील लोक काय करतात जे आपल्यातील जे काही म्हणजे काही अद्भुत गोष्टी आहेत त्यांना आवडतात कारण आपण त्या गोष्टी बघतो तशा आपल्या गोष्टी बघतात. पुन्हा मी उदाहरण देईन बैलगाड्यांचं, त्यांना खूप युनिक वाटलं की रेसिंग बुल लक्ष्य ही डॉक्युमेंटरी मी केलेली, अरे बापरे बैल पळतात आणि एवढं क्राऊड आहे, फुटबॉल गत पूर्ण चालू आहे, तर त्यांना आवडतं. आणि बाहेरची लोक म्हणजे मी जे बाहेरचे ऑडियन्स आहेत त्यांना वेगळं पण आवडतं आणि खूप जेन्युइन असेल तर बघतात ते, असं अनुभवाप्रमाणे सांगतो. त्यामुळे त्या पूर्ण जवळजवळ आज 2 कोटी व्ह्यूज झालेत. तर मला वाटतं त्या जेन्युइन गोष्टी कदाचित आवडत असतील बाहेरच्या लोकांना. महत्वाचा क्राऊड माझा दुबई, इराक, जे गल्फ कंट्री आहेत तिकडचा आहे. आणि असंच बैलांच्या शर्यतीसारखे अजून सुद्धा वेगवेगळे विषय तुम्ही हाताळले आहेत? म्हणजे आता विषय खूप सारे आहेत, म्हणजे आपल्याकडे विषयांची कमी नसते कारण इंडियात काही ना काहीतरी चालू असतं, महाराष्ट्रात भारतात काहीतरी चालूच असतं. तर विषय म्हणजे मंगलाताईंचं असेल, म्हणजे खूप जणांना म्हणजे तमाशा सगळं, पण पाठीमागं काय काय चालतं हा असेल. डॉक्टर गणेश राग ज्यांनी साधारण 1300 डिलिव्हरी फ्री केलीत, त्यांना लिमका आवड आहे, लिमका बुकचा आवड आहे, पण आपल्याला माहित नसतं, मीडियामध्ये माहित नसतं. त्याच्यानंतर आमच्या शेजारी आसपास गावे असणारे त्यानं 40 वर्ष झाडं लावणारा मोरी म्हणून गृहस्थ असेल, तर हे वैश्विक काम आहे. तर हे आपण ठीक आहे की म्हणजे आपले एक मीडिया समजतो म्हणून एक जबाबदारी असते की आपणही काहीतरी देणं लागतो आणि ही लोक मेनस्ट्रीम मीडियामध्ये आपण जगासमोर मांडली पाहिजेत. त्यातून वेगवेगळे विषय येत राहतात. त्याच्यानंतर अजून 40 वर्ष माकडांना खायला घालणार हे वैश्विक काम आहे मला वाटतं. बैलगाड्या असेल, सगळ्या गोष्टी मांडण्यासारख्या. म्हणजे मी आपलं गमतीनं म्हणतो की नाही का यहा महाराष्ट्र में हर कोई हिरो है लेकिन बस कुछ की ही फिल्म रिलीज होती है. खरं आहे. एवढे हिरो आहेत आपल्याकडे, त्यामुळे ते त्या मी छोटे छोटे आपल्या फिल्म रिलीज करतोय, त्यांना गरज नाहीये तशी, काम त्यांचं महत्वाचं आहे. अगदी खरंय. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा विषय सुद्धा तुम्ही हाताळलाय तुमच्या सोम्या या शॉर्ट फिल्म मधून, ज्याला 14 मिलियन व्ह्यूज मिळाले, सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळाले, तर तो अनुभव कसा होता? ते आता खूपच म्हणजे आम्ही गावी फिल्म बनवायचं ठरवलं, मी नुकताच फिल्म मेकिंग होऊन आलो होतो. काय बनवायचं? तर एक फिल्म एक स्टोरी होती
म्हटलं बनवूया, कलाकार कोणते घ्यायचे. आणि आपण कसं असतं, सो कॉल्ड आपल्याला असतं मी कलाकार ट्रेन हवेत, पण मुळात काही न शिकणं हेच सगळ्यात मोठं शिक्षण आहे. म्हणजे बिलीव असतात खूप असं असं, तर ते बिलीव नसल्यामुळं मी ठरवलं असे कलाकार घेऊया ज्यांना काही अनुभव नाही, आणि जे कलाकार घेतले ते ऍक्च्युली तसेच जगणार, त्यांचं जगणंच ते आहे. म्हणजे ऍक्टिंग नाहीये, ते जगणंच आहे ते. फक्त आपण थोडं डायलॉगच्या माध्यमातून त्यांना जे दिलं पात्र, त्यांचं जी जगणं आहे तेच त्यांनी व्यतीत केलं. आणि जे चार पाच मुलं आहेत तेही त्या पद्धतीचीच आहेत, त्यांना म्हणजे एक्स्ट्रा काय करण्याची गरज नाहीये. आणि ते खूप जेन्युइन पद्धतीनं सगळ्यांनी ऍक्टिंग केली. आणि ते सगळ्यात काय म्हणजे ऍक्टिंग म्हणजे काय, आपण जो जो एक प्रतिमा आहे ते आहे तशी मांडतो, पण ते ऑलरेडी प्रतिमाच तसे जगतात ना, त्यामुळे खूप जवळची ऍक्टिंग झाली, त्याला रिस्पॉन्ड आला. आणि विषय खूप सेन्सिटिव्ह जागतिक लेवलचा असल्यामुळे त्याला म्हणजे रिएक्शन चांगलं आलं. आणि कसं काय गोष्टी आपण रिएक्शनसाठी किंवा व्ह्यूजसाठी न केलेले बरे, तर एक जेन्युइन कंटेंट आहे तो मांडला पाहिजे, आला पाहिजे. सगळ्या गोष्टी व्ह्यूजसाठी करून उपयोग नाही. खरंय, म्हणजे त्यातून एक कृत्रिम डॉक्युमेंटरी नाही तर लोकांना खरंच एक रिलेट होईल अशी एक डॉक्युमेंटरी तयार झाली. मग तिथं त्या लोकल सगळ्या लोकांच्या त्या प्रतिक्रिया कशा होत्या? प्रतिक्रिया म्हणजे मुळात असे काय काय लोक होते की त्यांनी कधी कॅमेरा बघितला नव्हता, म्हणजे साधा फोटोही काढला नव्हता, तर ते खूप म्हणजे शूटिंग वगैरे त्या खूप गोष्टी आश्चर्य वाटायच्या. आणि ज्यावेळेस मी फिल्म केली आणि जे स्क्रीनिंग ठेवलं, माझं स्क्रीनिंग सांगायला आवडेल, दोन धोतर लावून आम्ही स्क्रीनिंग केली आणि ते खूपच म्हणजे असे इमोशनल झाले की त्यांना म्हणजे असं वाटलं ओ माय गॉड. अरे त्यांना माहित नव्हतं मी काय करतोय, त्यांना आपलं सहजवारी करून गेले, पण त्याला खूप असं इमोशनल खूप टर्न दिला, त्यामुळे ते खूप हळवे झाले. अरे असं होतं. आणि त्यांना आता म्हणजे असं वाटतं की याला आपणही करू शकतो, ही क्षेत्र ही माध्यम ही ठराविक लोकांसाठी नाही, आपणही करू शकतो. तर हा कॉन्फिडन्स दिल्यामुळे आता करतात म्हणजे छोटी छोटी कामं करतात. वा, कोलाहल हा तुमचा काव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे, त्याबद्दल काय सांगा? कोलाहल मला खूप सारखे म्हणतात कोलाहल म्हणजे काय, कोलाहल काय असतं, तर कोलाहलवर नाही एक कविताच मी केलेली आहे, पहिलीच कविता आहे. म्हणजे टायटल जशी सॉंग असतं तसं टायटल कविता आहे. या वेदना हा कोलाहल कसा घालू, या वेदना हा कोलाहल कसा घालू, लेखनी बोटट झाला आहे, लेखनी बोटट झाला आहे, बोलणं वाजवी झालं आहे, बोलणं वाजवी झालं आहे, पेहराव गचा झालेला आहे, पेहराव गचा झालेला आहे. अश्रू अटून तर मानलेल्या स्थिरतेचा पू होतोय, अश्रू अटून तर मानलेल्या स्थिरतेचा पू होतोय. पुढे नैराश्याचे गँगरिंग होऊ नये म्हणून कवितांची मलमपट्टी करतोय. कविता एक तुझा दगड आहे ते खरं ऍक्च्युली ऐकून घेतल्यानंतरच समजण्यात मजा आहे. तर असे आहे, तू आलीस वाटलं सर्व काही ठीक होईल, तू आलीस वाटलं सर्व काही ठीक होईल, आता वाटणेच हे दगड झालंय, आता वाटणेच दगड झाले आहे. हे टाळणी कुचेष्टा अवेलनेचे घाव बसून बसून, हे टाळणी कुचेष्टा अवेलनेचे घाव बसून बसून, मला निर्जीव माणसाचे रूप आले आहे, मला निर्जीव माणसाचे रूप आले आहे. तू दिलेला विरहाचा सिंदूर फासून मला देवपण येईल, तू दिलेला विरहाचा सिंदूर फासून मला देवपण येईल. मग पुजणार येतील त्यांच्यासाठी. यामध्ये मला तूही दिसशील. मी खुश होईन, पण तू येशील फक्त तुझ्यासाठी. वा, खूप छान कविता आहे सर, आणि तरुणांना रिलेट होईल अशी अगदी आहे. तर अशा पद्धतीनं मला कविता म्हणजे काय हे पुन्हा व्यक्त होण्याचं माध्यम आहे. फिल्म मेकिंग असेल किंवा डॉक्युमेंटरी असेल, हे व्यक्त होण्याची माध्यम आहेत, तर मला व्यक्त व्हायला आवडतं. मग कविता असं माध्यम आहे की तुम्ही कमीत कमी, पुन्हा डॉक्युमेंटरीचाच फॉर्मॅट येतो, कमीत कमी शब्दात तुम्हाला जास्तीत जास्त सांगायचं असतं शब्दाच्या ह्याच्यात. त्याच्यामुळं कविता खूप, आता कविताची बी अशी गंमत आहे जे करणाऱ्या जो आहे जो पूर्ण ऑडियन्स आहे त्यांनाच कळतात. मग ते व्हिज्युअल स्वरूपात आणले ना तर लोकांना आवडतात, कारण व्हिज्युअल तुम्हाला सांगितलं भाषा आहे तर ते आवडतं. मग म्हटलं जर आपण प्रेझेंट किंवा आपण जे संमेलन असतात त्याच्या प्रेझेंट करण्यापेक्षा आपण छोट्या छोट्या कवितेचे जे आहेत ऍक्ट करून करूया, मग त्या दृष्टीनं करत करत गेलो आणि ठीक आहे, मग त्या पद्धतीनं आवडलं लोकांना. आणि त्या तुमच्या चॅनलवरती सुद्धा याच्या सिरीज आहेत छोट्या छोट्या. बरोबर, छोटे व्हिडिओ असल्यामुळे अजून सुद्धा ते लोकांना आवडतात. डॉक्युमेंटरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचवण्यासाठी युट्यूब हे सगळ्यात उत्तम माध्यम तर आहेच, पण युट्यूबचे सुद्धा काही नियम आणि अटी असतात का?
आहे, अटी आहेत. मुळात युट्यूब हे माध्यम क्रिएटर लोकांसाठी आहे आणि खूप साऱ्या चुकीच्या पद्धतीनं म्हणजे एखादा कंटेंट घेणं आहे तसं चाचणं. तुम्ही जर क्रिएशन करत असाल नवीन गोष्टींचं त्यासाठी माध्यम आहे. म्हणजे नियम असे आहेत की तुम्ही कुठला कॉपी कंटेंट घेऊ शकत नाही, असेल तर 30 सेकंदातच घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं म्युझिक असेल इकडं तिकडं चोरी नाही, म्हणजे क्रिएटर लोकांसाठी आहे. तुम्ही जर जेन्युइन क्रिएटर असाल तर युट्यूबवर या, म्हणजे तुम्हाला काही सांगायचे लोकांना तर या, नाहीतर मनी जनरेट होतो ह्याला पैसे भेटला असं म्हणून येत असेल तर नका येऊ. गैरसमज आहे पूर्ण. म्हणजे पैसे भेटतात म्हणून नाही, क्रिएटर आहात तुमच्या जर क्रिएशन करायचे काहीतरी द्यायचं समाजाला तर खूप सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म आहे युट्यूब. आणि त्यातून म्हणजे इझिली अवेलेबल आहे, फ्री अवेलेबल आहे, अकाउंट खोलू शकतो आपण, करू शकतो आणि जगभरात आपला ऑडियन्स होऊ शकतो. आणि युट्यूब मध्ये चॅनल सुरू करण्यासाठी बेसिकली काय करावं लागतं? बेसिकली फक्त आपल्याला अकाउंट, जे जीमेलचं अकाउंट असतं, कारण कुठलाही आपण मोबाईल घेतला तरी पहिल्यांदा ऍड्रेस, मेल ऍड्रेस टाकावं लागतं, पण त्यातूनच गुगल आणि त्यातून होऊ शकतं. खूप इझी सोपे आणि खूप म्हणजे त्यातूनही गंमत असेल, जर काही अडचणी आल्या तरी युट्यूबच कामाला येतं. तुम्ही हाऊ टू आणि जे तुम्हाला काय अडचण ते सगळं तुम्हाला सांगतात. सगळ्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला तिथे बघायला मिळतात. आणि हल्ली तरुणांना मला वाटतंय खूप म्हणजे आपल्यात जर काही टॅलेंट आहे तर ते विनामूल्य जगासमोर मांडण्यासाठी हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. अगदी बरोबर. आणि युट्यूबच्या माध्यमातून आर्थिक मिळकत सुद्धा होते. बरोबर. ती कशा पद्धतीची असते? आता त्याची एक गंमत आहे की आता पहिला प्रश्न तोच येतो आपल्या पूर्ण समाजात, तुला भेटतं काय हे करून, म्हणजे काय भेटतं एवढं कशाला करतो. सगळ्यात महत्वाचं त्याची एक अल्गोरिथम असा आहे की जर आता डॉलर समजा भारतात डॉलरवर मनी जनरेट होतो, आपला डॉलर समजा 70 रुपये असेल आणि आपल्या जर 70 लोकांनी पाहिलं आणि जर अमेरिकन एका माणसानं पाहिलं तर ते बरोबर आहे. त्याच्यानंतर वॉच टाइम ही इम्पॉर्टंट पडतो, किती लोकांनी किती वेळ पाहिलं. मग त्या वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. तुम्ही तुमचे आता माझा गल्फ कंट्रीचा क्राऊड ज्यादा आहे तर तिथे वेगळी मनी जनरेट होतो, अमेरिकेत वेगळा होतो, तर त्या पद्धतीनं आहे. आता ते कसं आहे, आता नुसता इंडियाचा क्राऊड असेल तर थोडा मनी जनरेट कमी होतो, कारण त्यातही मराठी कंटेंट असेल तर अजून कमी होतं. पण त्याला वैश्विक कसं बनवता येईल ह्या दृष्टीनं जर जे क्रिएटर लोक आहेत त्यांनी प्रयत्न केले तर मनी आपोआप येतो. काही व्हिडिओज तुम्ही जसं आता म्हणालात की थोडासा कंटेंट बघून बंद केला व्हिडिओ, मग ते काउंट होतात का? त्याप्रमाणे होतात काउंट. पण जे सजेस्टेड लिस्ट असते, म्हणजे पूर्ण एखादी तुम्ही डॉक्युमेंटरी मी बनवली आणि समजा म्हणजे 1 मिनिटाची पाहिली जाते, पूर्ण पाहिली जात नाही, तर जे सजेस्टेड व्हिडिओमध्ये ते येत नाही, कारण तुम्हाला बघा सजेस्टेड दाखवतात तर ती येत नाही. कारण जर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये यायचं असेल, सजेस्टेड व्हिडिओमध्ये यायचं, तर व्हिडिओ पूर्ण पाहायला कसा जाईल ते इम्पॉर्टंट. काउंट होतं पण तो सजेस्टेड व्हिडिओमध्ये येत नाही, म्हणून पूर्ण जर डॉक्युमेंटरी पाहिली तर सारखं ते कंटिन्यू तुम्ही येत राहता. आतापर्यंत तुम्ही एवढ्या डॉक्युमेंटरीज बनवल्यात, त्यातले अगदी लक्षात राहण्यासारख्या काही घटना आहेत का? लक्षात म्हणजे खूप म्हणजे असे लोक खूप गोष्टी आहेत. म्हणजे मी एका ठिकाणी डॉक्युमेंटरी करत होतो आणि एक कॉमेडीच प्रसंग आहे म्हणता येईल, आणि पूर्ण आम्ही मुलाखत घेतली, पूर्ण असं मुलाखत घेतली आणि कॅमेरा ऑन करायचा आहे. कॅमेरा ऑनच नव्हता गेला. मला असं सांगावं लागलं की सॉरी आपलं तुमचं हे झालं, माझं हे झालं, परत केलं आणि मग त्याच्यानंतर झालं. त्याच्यानंतर काही ठिकाणी एका ठिकाणी गेलो होतो डॉक्युमेंटरी करायला शूट आणि तिथे एकदम विचित्र पद्धतीने म्हणजे डिस्टर्ब व्हायचं. आता पूर्ण ऑडियन्स ना, कॅमेरा म्हणजे खूप आपल्या खूप अट्रॅक्टिव्ह गोष्ट, तर ते मधूनच येणं मुलं असं कॅमेराकडे वाकवून पाहणं, कॅमेरात येणं आणि ते खूप डिस्टर्ब, अशा पद्धतीचे जमती जमती येत राहतात. पण काय, नवीन नवीन लोकांना भेटणं, नवीन स्वभावाची लोक असतात, एव्हरी पर्सन इज स्पेशल असतो, मग त्याच्यातून आपणच एक आपलाच आपण हे होत असतो, दर्जा आपला वाढत असतो, सगळ्यात लिहिण्याचा, वाचण्याचा, प्रेझेंट होण्याचा उन्मत होत असतो आपण. एखादी डॉक्युमेंटरी तयार करण्याआधी तुम्ही होमवर्क कसा करता त्याबद्दल? त्या होमवर्क म्हणजे एकतर त्या पर्सनशी किंवा त्या व्यक्ती असेल त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन काढणे, कसा आहे, त्याच्या मुलाखती, त्याची कात्रण असतील, त्याचे मित्र असतील, त्याच्याकडून माहिती गोळा करणे, कशा प्रवृत्तीचा आहे, त्याच्या नातलगांना भेटणं, मग त्याच्यानंतर एक एवढा अभ्यास करणे, एक ढोबळ मानाने आपल्याला लक्षात येते की ह्या पद्धतीचा हा माणूस आहे. मग आपल्याला कशा पद्धतीनं ह्या डॉक्युमेंटरी करता येतील त्याचा एक आपण लय ठरवायची, म्हणजे
एक तर सूत्रधार आपण बनवायचं का त्याला बनवायचं, बरोबर, ह्या पद्धतीनं करता येतं. मग त्याच्यानंतर मग परत ऍक्च्युली आपण ठरवलं पण लोकेशनला वेगळं असतं, मग कॉन्टिन्युअसली त्या ठिकाणी काही काही वेळेस चेंज करावे लागतात. असा चेंज करून मग सगळ्यात महत्वाचं एडिटिंग आहे. एडिटिंगमध्ये सगळं खूप मॅच करावं लागतं, म्युझिक आहे, नरेशन आहे, त्या गोष्टी मॅच करून मग त्या होत एक डॉक्युमेंटरी होत असते. मग एखाद्या अननोन व्यक्तीला जेव्हा तुम्ही जगासमोर आणता तेव्हा त्यांच्या आयुष्यात काही बदल झाले तसं तुम्हाला जाणवतं का? खूप खूप असे खूप लोक आहेत, म्हणजे मला काही काहींचे कॉल येतात की आता एक शंकर पुजारी आहेत ते होस्टिंग करतात, त्यांचं खूप म्हणजे असं छोटंसं वाक्य होतं, अरे म्हटले आम्ही एवढ्या वर्ष काम करतोय यार, तू तर आम्हाला जगासमोर आणतोय आणि चांगलं काम करतोय असा आशीर्वाद देतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर आता मी मोरींची केलेली तर ते अक्षरशः डोळ्यातून पाहणे की मला खरी पोच पावती भेटली, एवढ्या दिवस कोण काय पाहत नाहीये काय नाहीये, खरंय तर तू आणलंस तर ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय होतं, थोडाफार मीडिया कळतो ना, तर मला वाटतं माझी नाही प्रत्येकानं काम केलं पाहिजे. म्हणजे आपल्या शेजारी तुम्हाला सांगितलं ना, प्रत्येक ठिकाणी हिरो आहेत, प्रत्येक ठिकाणी आपले चांगली काम करणारे लोक आहेत, तर तिथं तुम्ही आणा. ज्यांना मीडिया करत असतात त्यांनी मीडियातून वरती आणा, ज्यांना लिखाण येत असतात लिखाणातून वरती आणा, कारण आपले इथले हिरो आपले इथले जे काम करणारे लोक ह्यांना ग्लॅमर भेटलं तर खऱ्या अर्थानं एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राला ग्लॅमर भेटल असं मला वाटतं. अगदी खरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना प्रोत्साहन मिळतं, प्रोत्साहन काम करण्यासारखं. बरोबर. नक्कीच. आतापर्यंतची तुमची सगळ्यात आवडती डॉक्युमेंटरी कुठली? आता ते असं होईल की दोन डोळ्यातील तुमचा आवडता डोळा कोणता, तसं काय होत नसतं. सगळ्यात आवडतात, खूप हृदयाच्या जवळच्या सगळ्यात असतात. म्हणजे सगळ्यात मी तुम्हाला एक वाक्य सांगते, एक फिल्म मेकरचं वाक्य आहे, सगळ्यात हिट फिल्म आणि सगळ्यात फ्लॉप फिल्म ह्यामध्ये एकच समानता असते, कोणती? तर बनवण्याची मेहनत. ते डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून. अगदी खरं, अगदी खरं. खूप वाईट आणि खूप चांगली, बनवण्याची मेहनत तेवढीच आहे, तेवढंच कष्ट घ्यावं लागतं, तेवढंच सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि काय गोष्टी अशा व्ह्यूसाठी करायच्या नसतात, ती जरूरत असते. म्हणजे काय काय खूप छोट्या, मी डॉक्टर गणेश राकांची केली, एवढे व्ह्यू नाही भेटले पण मला वाटलं की ह्या व्यक्तीचं काम खूप म्हणजे चांगल्या पद्धतीचं आहे, ते जगासमोर आणावं. व्ह्यूसाठी काय गोष्टी न केलेल्या पाहिजेत आणि मला वाटतं करूही नाही, एक क्रिएटर म्हणून आपण पाहावं अशा गोष्टी. अगदी खरंय. सर, आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली, पण जाण्याआधी आपल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश देणं एवढा मी मोठा नाहीये, पण एवढं सांगेल की आता युट्यूब हे माध्यम खूप म्हणजे आपल्या तरुणांसाठी खूप खुलं आहे. तुम्ही ज्याही गोष्टी कराल त्या गोष्टी तिथे तुम्हाला अपलोड करता येतील, त्यातून शिकता येतील, त्याचा वापर चांगल्या रीतीने करा. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यासाठी अभ्यास करा. म्हणजे कोणाची कॉपी करण्यापेक्षा हा करतोय तो करतोय म्हणून करू नका. बरोबर. तुम्हाला जेन्युइन जर करायचे असेल म्हणूनच करा, नाही तर एखादी सिरीज वेब सिरीज हिट झाली म्हणून आपण काढणं ह्याला पॉईंट नाहीये, किंवा एखादा युट्यूबर ब्लॉक करतो म्हणून आपणही ब्लॉक करावं हे असं नाहीये. तुमच्यातील जो सत्व आहे ते शोधून काढा आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं मग जो आपला क्रिएटर आपण म्हणतो ना ते सांगण्यासाठी मजा आहे. अगदी खरंय सर. तुम्ही आज वेळात वेळ काढून इथं आलात, आमच्याशी छान गप्पा मारल्यात सर, त्याबद्दल धन्यवाद. आणि तुमचं कार्य असंच पुढे राहण्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही म्हणजे एवढ्या लोकांना मी जगासमोर आणतो, तुम्ही आज थोडंफार मला आणलं त्याबद्दल तुमचेही खरं धन्यवाद. असाच सपोर्ट देत राहा. थँक्यू. मित्रमैत्रिणींनो, आताच तुम्ही ऐकलीत संदीप यादव यांच्याशी केलेली बातचीत. तर मग आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका.